तो भानावर येतो आणि बघतो तर आनंदी खाली बसलेली असते तो तो शीट आणि तिला पकडायला जातो आणि ती एकदम उठते आणि दोघांची टक्कर होते आनंदी डोक्याला हात लावते तिचा कुंकू रागोच्या शर्टला लागतं तुम्ही ती काय म्हणालात तो तो ओ शीट हे कुंकू लागलं ना म्हणून पण खूप सुंदर दिसतेस मी कुठेतरी जायला निघालो होतो ना कुठे जायचं आनंदी म्हणते कोर्टात तो तर ह्या तिव्हती मी पण येणार हे सगळं झालं ना नंतर येते तो ते ये तू पण तुझा वेळ घेतू पण नक्की ये तो काय बोलतो या चिंगीला सुलक्षाने आणि वर्षाला अजिबात कळत नाही तो तो आणि आनंदी तिन्ही ती वर्षात आई आई मी येते आ वर्ष म्हणते आनंदी तुझी पूजा छान होऊ द्या आणि तू सुलक्षणा म्हणते चांगली पूजा करा फक्त सात फेरी घेऊ नको चौदा मार मला पुढचे सात जन्म नाही अनेक जन्म म्हणून तू सून म्हणून पाहिजे आनंदी लाचते आणि चिंगीला हात करते राघो चिंगीला बघून म्हणतो अरे किती गोड पण दोघी त्याच्याकडं बघत निघून जात असतात राघो त्यांच्या मागे मागे जात म्हणतो मला हा शर्ट घालून कोर्टात जाता येणार नाही पण तू ये कोर्टात पण आनंदी काही ऐकत नाही आणि निघून जाते तर पुन्हा ओरडून म्हणतो आनंदी खूप सुंदर दिसतेस तू आता आनंदी आ करून त्याच्याकडं बघत राहते मागून मालती येते राघो हसत आनंदीकडं बघत असतो आणि आनंदी मागे मागे बघत पुढे जात असते मालती रागवलं म्हणते आज आनंदी खूप छान दिसते ना तों तो हो ना तो एकदम तिच्याकडे बघतो आणि त्याचं स्माईल गायब होतं यावर मालती हसते तो हसत आणि लाजत गाडीजवळ येते सुलक्षणा आणि वर्षा तिच्याकडे बघत राहतात तो तो अरे मला हा शर्ट बदलावा लागेल तेव्हा तो हो ना तोंड वर्षा तुम्हाला तो कोर्टात जायला उशीर होईल ना नंदू तुला गाडी चालवता येते का तो हो पण तेवढ्यात राघव त्याच्याकडे चावी फेकतो तोंतहो खूप दिवस झाले मी चालवलीच नाही पण राघव काय ऐकत नाही आणि वर निघून जातो तो घाबरलेला असतो वर्ष काय रे गाडी चालवता येते ना तो हात वालत म्हणतो हो सुलक्षणा म्हणते अरे अशी नाही रे तिथे बसून चालवता येते का तो, तो हो हो ती म्हणती मग बस इकडे राघव बेडरूममध्ये जातो आणि आरशात त्या डागाला बघून खूप लाजत असतो मस्त डान्स करत दुसरा शर्ट घालतो त्यानंतर आनंदीचं मंगळसूत्र काढतो आणि त्याच्याकडं बघत राहतो तेवढ्यात रमा येते आणि म्हणते राघव तू जे करतोस ना ते अगदी बरोबर करतोस हीच वेळे आनंदीला तिची जागा परत देण्याची ती आनंदीचं भरभरून कौतुक करते राघव म्हणतो आनंदी तू माझ्यासाठी वडाची पूजा करतेस आणि आजपर्यंत तू माझ्यासाठी काय काय करत आलेस पण आज मी कोर्टाची अंतिम सुनावणी झाल्यानंतर मी स्वतः हे मंगळसूत्र तुला देणारे तुझ्या मनी असलेले सगळे गैरसमज मी दूर करणार आणि आजच्या आज तुला आपल्या घरी घेऊन येणार हे ऐकून रामाच्या डोळ्यातून पाणी येतं तिला खूप आनंद होतो ती रागो मी पण ह्या दिवसाची खूप वाट बघते इकडे आनंदी वडाची पूजा करत असते कोलते काकू म्हणतात चिंगू किती छान दिसते साडी आईने नेसवली थांब तुला हळदी कुंकू लावते आनंदी म्हणते किती गोड दिसते ना चिंगी आता सगळ्यात चिंगीला हळदी कुंकू लावायला लागतात आणि म्हणतात हो ग किती गोड दिसते चिंगीचं हाद्दी कुंकाने डोकं भरतं ती म्हणते आई मालती म्हणते चिंगुडी इथेच उभा राहा म्हणजे तुला कुणीच हाद्दी कुंकू लावणार नाही आनंदी पूजा करायला लागते शेजारची वहिनी म्हणतात काय गं आनंदी सासरी तर जात नाही मग पूजा कशाला करतेस त्यापेक्षा नवऱ्याच्या घरी जाणार ही कसली अर्धवट पतीवर मालती म्हणते अगं काय बोलते आनंदी म्हणते आई आणि त्यांना बोलते आणि म्हणते वहिनी मी यांच्यासोबत असले काय नसले काय यांच्या दीर्घ आयुष्यासाठी पूजा तर करणारच ना माझा यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आमचं नातं एकाच जन्माचं नाही सातच जन्माचं आहे आता आनंदीच्या बोलण्याचं सगळ्यांनाच कौतुक वाटतं आणि चिंगी पण तिच्याकडे बघून स्माईल करते इकडे राघवला काही रिक्षा मिळत नाही विराज इनामदार त्याची वाट बघत असतो तेवढ्याच सुलक्षणा चॉकलेटचा बॉक्स घेऊन बाहेर पडते नंदू त्या बॉक्सला हात लावत असतो आणि वर्षवंती आई अगं हे काय करतेस तिथे तू गप्प बस तो विराज कुठे सांग मला तुम्ही ती हा काय हाच आहे विराज ती दात दातखंड म्हणते हाय काय सोड मला सोड त्याच्या शेजारी जाते म्हणते विराज इनामदार तो तारे काकू तुम्ही आज कोर्टात बरं वाटलं तुम्हाला बघून तसं पण मी तुम्हाला घरी भेटायला येणारच होतो तुम्ही ती काही गरज नाही बिरी येण्याची अजिबात गरज नाही हा फुकटचा चांगल दाखवतोस तो खोटा आहे माझ्या पुरीबद्दल व्हाईट साईड बोर्डला कोर्टात काही वाटलं नाही का तुला बॉक्सला मारत म्हणतो मोटे -मोटे हे असे चॉकलेटचे आमिष कुणाला दाखवतोस आम्ही कधी चॉकलेट पाहिलं नाही आमचे शेजारी दरवेळेस दुबईले जातात आणि असे मोठे मोठे चॉकलेट घेऊन येतात हे घे बॉक्स त्याच्यावर हातात मारत म्हणते तुझी चॉकलेट घे तो तो काय करता प्रेमाने दिलंय मी ते हात जुळून म्हणते प्रेम तो ठीक आहे त्याचे बॉडीगार्डकडे देत म्हणतो हे घ्या आणि म्हणतो धीरज क्लायंट कुठे गेले प्लीज वर्षात सुलक्षणाला पकडत म्हणते आई तू इकडे ये आणि म्हणते आई आज निकाल आपल्याच बाजूने लागणार इकडे अतुलचा माणूस राघवची बॅग पळतो म्हणून राघव त्याचा पाठलाग करतो तो गाडी लावतो आणि राघवला दिसव अशा पद्धतीने टेरेसवर पळतो राघव त्याच्या मागे जातो आणि बघतो अतुल आणि त्याच्यासोबत खूप जण असतात तो आलेला बघून सगळे हसायला लागतात राघो म्हणतो म्हणजे सगळं तू करतोस तर अतुल म्हणतो काय बहिणीला न्याय मिळवून देणार काय माझ्या विरुद्ध कुठला पुरावा सादर करणार होता बाकीच्याला म्हणतो याच्या बहिणीचा फोन आला होता माझ्या विरुद्ध मोठा पुरावा आहे आणि माझी कोर्टात वाट लावणार राघव म्हणतो ऐकायचा तो धो तो तू चल कोर्टात ऐकवतो तो असून म्हणतो अरे ऐकलं का हा मला कोर्टात घेऊन जाणार दोघंजण पळतात आणि राघोच्या खांद्याला हॉकीस्टिक लावतात अतुल म्हणतो आता कसं जाणार तू कोर्टात राघव म्हणतो त्या मनीषाच्या बाबतीत जे केलं तू ते माझ्या बहिणीच्या बाबतीत करायला निघाला होतास ना आता मात्र अतुल घाबरतो आणि म्हणतो कोण मनीषा तुला काय माहिती मनिषाबद्दल तो तू कोण मनिषा बिचाऱ्या पुरीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस हे सगळे पुरावे सादर करून नाही तुला कोर्टात नाक घासायला लावलं ना तो हसायला लागतो म्हणून तू तो ऐकतोस का हा कोर्टात घेऊन जाणार आणि मला नाक घासायला लावणार त्याचे दोन माणसे राघवला मारायला लागतात पण राघव काय ऐकत नाही त्यानंतर राघवची बॅग आतून ओढायला लागतो दोघांच्या झटापटीत राघव वरून खाली पडतो हे सगळं रमा बघत असते आणि मोठ्याने ओरडते राघव अतुल त्याला पकडायला जातो पण तोपर्यंत राघव खाली पडलेला असतो अतुलचा माणूस येतो आणि म्हणतो अतुल आर्याला जबर मार लागला चल याचं काही खरं नाही पळपटकन रमन ते राघव उठ वर्षाला न्याय मिळून द्यायचा तेवढ्या अतुल हळूच येतो आणि बॅग घेऊन पळून जातो इकडे रमा मोठ्या मोठ्याने ओरडत असते आनंदीची पूजा चालू असते तेवढ्या चिंगी म्हणते आई कुठली प्रार्थना करणार तिथं बाबांच्या दीर्घ आयुष्याची तिव्ही ती कर दुगी डोळे झाकतात तेवढ्यात रमावून ते आनंदी पळपटकन रागोला खूप लागलंय त्याच्या जीवाला धोका आहे रस्त्यावरती पडलाय तो आनंदीच्या हातातलं ताट खाली गळून पडतं मालती म्हणते आनंदी काय झालं ती म्हणती आई निघावं लागेल मला ती रडत म्हणते आई चिंगीची काळजी घ्या येते मी ती रागोला हॉस्पिटलमध्ये आणते आणि म्हणते अहो काय झालं रागोला ऑपरेशनसाठी घेतात तेवढ्यात सुलक्षणा आणि वर्षा पण पळत येतात त्या दोघी रडत म्हणतात आनंदी काय झालं आनंदी मोठमोठ्याने रडत असते वर्षामध्ये आनंदी दादा तर कोर्टात निघाला होता ना मग हे काय तुम्ही ती काहीच कळत नाही वर्षातही कोर्टातच यायला निघाले होते आपल्या घराच्या बाजूला पडकं घर आहे ना तिथून पडले इकडे रागोची तब्येत खूप बिघडते डॉक्टर जोरजोरात प्रयत्न करत असतात आनंदी बघते आणि देवाला हात जोडते पण शेवटी मात्र एकमेकांना खुणावतात नाही म्हणून आणि त्याच्या तोंडावर हिरवा कपडा टाकतात हे सगळं आनंदी बघत असते आता रमाला काहीतरी जाणीव होते आणि आपोआप तिचे वेळी झाकतात आणि तिला दिसतो धुक्यामध्ये राघव रमा त्याच्यासमोर जाते त्याला खूप आश्चर्य वाटतं तो तो रमा तिन ती राघव तू इथे काय करतोस तर मालिकेमधून तुम्हाला राघवचा असा शेवट बघायला आवडेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद